आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले प्रमुख पाहुणे विजयबापू शिवतरे, ज्यांच्यामुळे आजच्या ह्या नीरज लाईफ लाईन फाउंडेशनच्या स्थापनेच्या दिवशी मला हजर राहता आलं, असे तेच त्याची स्थापना करणारे डी एस कुलकर्णी साहेब खरोखर एक चांगले प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष असे अधिकारी, म्हणजे महानगरपालिकेमध्ये मी त्यांच्याबरोबर काम केलं, असे आपले महेश झगडे साहेब, डॉक्टर हर्डीकर, शिरीष, अमित, तन्मय, सर्वच स्टेजवरील मान्यवर आणि जमलेले सर्व संवेदनशील अशा सर्व नागरिकांना अभिवादन आणि नागरिक भगिनी बंधूंनो आणि पत्रकार मित्रांनो, आता मी आपल्याला माहिती की मी गेले अनेक वर्ष विरोधी पक्षात काम केलं आणि माझी भूमिका विरोधी पक्षाची होती आणि त्यावेळेला हिरिरीने भांडायचो आणि भूमिका मांडायचो. आपले वेलणकर, विवेक वेलणकर आणि आम्ही ह्या आंदोलनात नेहमी सहभागी असायचो, परंतु आता माझी भूमिका बदलली. मी शहराचा खासदार झालो आणि त्यात परत सत्ताधारी पक्षाचा खासदार झालो. जी काही आश्वासनं द्यायची होती ती निवडणुकीत दिली आणि ती 5 वर्षाच्या काळामध्ये पार पाडण्याचा रोजचा प्रयत्न चालू आहे. मी एवढ्यासाठी सांगितलं हे की हा जो ॲक्सिडेंट झाला त्याला जी काही कारणं आहेत आणि त्यासाठी आपलं फाउंडेशन डी एस कुलकर्णी साहेबांनी स्थापन केलं. मी डी एस के साहेबांना विनंती करीन की मी ह्यात मला तुम्ही सहभागी करून घ्या, मला तुमचा सहकारी म्हणून सहभागी करून घ्या. आणि एवढं सांगेन की आत्ता ह्या भाषणातून सुद्धा आपण ऐकलं, आपल्यालाही माहिती की देशामध्ये खूप अपघात होत आहेत, पण मला सांगायला अभिमान आहे. आणि गेले 2 वर्ष जसं आत्ता झगडे साहेब म्हटले की एक सरकार मोदींच्या नेतृत्वाखाली प्रोॲक्टिव्हली काम करते आणि त्याच्यामध्ये एक काम आपण पाहत असाल की सर्व कालबाह्य झालेले जे कायदे आहेत ते दुरुस्त करण्याचं, त्याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी घालण्याचं काम सुरू आहे. जी ह्युमन एरर जी आहे साहेब म्हणत होते तो प्रयत्न चालला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सांगायला मला आनंद वाटेल की या पावसाळी अधिवेशनामध्ये नितीनजी गडकरी मोटर व्हेकल अमेंडमेंट बिल सादर करणार आहेत. आणि मी आपल्या सर्वांना विनंती करेल की हे सरकार क्राऊड सोर्सिंग करणार आहे, जनतेकडनं सूचना मागवते, जनतेबरोबर काम करायची इच्छा असलेली असं हे सरकार आहे. खूप चांगला कायदा, कडक कायदा असा नितीनजींच्या नेतृत्वाखाली तयार होतो आहे. मी आपल्या सर्वांना मान्यवरांना विनंती करेन, डी एस के साहेबांना खास विनंती करेन की आपल्या मौल्यवान सूचना आपण ह्या गडकरी साहेबांचं जे काम चाललं आहे आत्ता आणि जे पावसाळ्याच्या अधिवेशनामध्ये येणार आहे त्यामध्ये आपला सहभाग असावा. आणि जास्त बोलणार नाही मी करीन नक्कीच, कारण आता हा बोलण्याचा दिवस नाही. निरजचं दुःख जसं तुम्हाला आहे तसं आपल्या सर्वांनाच आहे. खूप संवेदनशील आहेत आपले डी एस के साहेब, पण थोडे हळवे वाटले एवढ्यात बोलताना, कारण प्रसंगच असा आहे की अगदी जवळची व्यक्ती गेली आणि त्यांचं जे व्यक्तिमत्व आपण सर्वजण जाणतो, मी सुद्धा जाणतो, कुठलंही काम मनापासून करणारी व्यक्ती. आणि मला ज्या वेळेला ते बोलतात फोनवर, एक 5 मिनटं जरी 3 मिनटं जरी बोलले तरी काहीतरी इनपुट्स देऊन जातात, ते काहीतरी अशी सूचना देतात की ते मला उपयोगी पडते. त्यांना लक्षातही नाही किंवा मी त्यांना म्हणत नाही, कारण आमची भेटही बऱ्याच वेळा होत नाही, इतक्या त्यांच्या इनपुट्स महत्त्वाच्या आहेत. आपल्याला आपल्या सूचनांची, सर्वांचीच आणि स्टेजवरच्या मान्यवरांच्या सर्व सूचनांची सरकारला खूप गरज आहे. आणि सरकार हे ओपन आहे, हे ॲडमिट नाही, सूचना घेतं आणि एक चांगली गोष्ट करण्याचा आणि ते राबवण्याचा प्रयत्न चालू आहे. पुणे शहर आसपासच्या परिसरातली वाहतूक चांगली व्हावी, ट्रॅफिकचा प्रश्न सुटावा आणि हा अपघात कमी व्हावं असा प्रयत्न चालू आहेच, परंतु आपल्या सर्वांची मदत त्यामध्ये लागणार आहे. आपले झगडे साहेबांना सुद्धा माहिती की माझं त्यांचं सारखं बोलणं चालू असतंय, अजून एक रोड झाला पाहिजे बाणेर, बालेवाडी, म्हाळुंगे, त्यांचाही प्रयत्न चालला आहे. आणि आपण सर्वांच्या मदतीने, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी चांगलं काम पुणे शहरण परिसरासाठी आणि मुख्यत्वे ज्या एक्सप्रेस हायवेमध्ये ज्या अनेक गोष्टी, ज्या त्रुटी आहेत त्या मलाही दिसतात. मी जरी सरकारचा एक प्रतिनिधी आहे, खासदार आहे,
मलाही काही गोष्टी मी बोलत असतो त्या मला जाहीर मी बोलत नाही, परंतु मीटिंगमधनं आणि सरकारच्या प्रतिनिधींशी मंत्र्यांशी बोलत असतो. अशा अनेक सूचना आहेत त्या इथे मी बोलणार नाहीत, पण आपण सर्वजण मिळून आणि खूप पॉझिटिव्ह असं सर्वांची एक विचारसरणी ऐकायला मिळाली. मी आपल्यासोबत आहे, आपण सर्वजण मिळून हा जो प्रश्न आहे अपघातांचा प्रश्न आहे आणि एक्सप्रेस हायवे पर्टिक्युलरली ज्याच्यासाठी जे जे सरकारकडनं करायचं आहे, डी एस के साहेब मी तुम्हाला आश्वासन देतो मी तुम्हाला निराश करणार नाही. आणि तुम्ही जे सांगाल आणि तुम्ही जे सांगता ते काहीतरी तुम्ही थिंकर आहात, तुम्ही डोअर आहात, काहीतरी करत असता, त्यामुळे मनाला लगेच पटतं ते. आम्ही करू नक्की, तुम्हाला आश्वासन नाही, तुम्हाला खात्री देतो, तुम्हाला अभिवादन करतो. धन्यवाद.